प्रायव्हेटमध्ये त्यां प्रॉब्लेम असतो काहींचा असा विषय, काहींचा प्रॉब्लेम असतो प्रायव्हेटमध्ये पण असं. हळू 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 ए मधी पाय रे व्हेंटिलेटर असेल तर नाही पटकन घ्या. आज दिनांक 21/4/2021 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला आहे आणि त्याच्यामध्ये 22 लोकांचे मृत्यू झालेली आहे. ही मृत्यू प्राथमिक दृष्ट्या ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे ते घडण्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. या निमित्ताने थाना प्रभारी भद्रकाली पोलीस स्टेशनचे रिपोर्टवरून आम्ही त्याच्यामध्ये 304 अ भारतीय दंडविधी पादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत आदेशित केलेला आहे आणि याचा तपास जे आहे ते ACP डिव्हिजन 2 नाशिक सिटी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. या दरम्यान जे गुन्ह्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये विशेष करून जे नाशिक महानगरपालिकाकडून जे प्रेस रिलीज जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यावरून आणि थाना प्रभारीचे जे प्रथम दृष्ट्या त्यांची भेटवरून जे काही गोष्टी निदर्शनास आलेली आहेत त्याच्या आधारावरून अज्ञात इसमांविरुद्ध याच्यामध्ये निष्काळजीपणामुळे होणारे मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 117/2021 प्रमाणे 304 अ IPC प्रमाणे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.